खोपोली येथील पेपर अँड पल्प कन्व्हर्शन कंपनीतील कामगारांना त्यांची देणी अजूनही मिळालेली नसून त्याबाबत कोणतीच सरकारी यंत्रणा पुढाकार घेत नसल्याचं कामगारांचं म्हणणं आहे. बाबूराव पारखे उद्योग समूहातील ही कंपनी 1990 बंद पडली. त्यानंतर 31 डिसेंबर 2006 रोजी मुंबईतील डेबट रिकव्हरी ऑफिसर यांच्या कार्यालयाने या कंपनीची स्थावर आणि जंगम मालमत्ता विक्री करण्याची सूचना काढली आणि त्यानंतर वर्षभरात या मालमत्तेच्या विक्रीचा करारही पूर्ण करण्यात आला आणि त्यातून सुमारे 65 कोटी रुपये संबंधित यंत्रणेकडे जमा झाले. मात्र येथील कामगारांना कोणतीही रक्कम मिळाली नाही आणि हे कामगार गेल्या 26 वर्षापासून आपल्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. पैसे उचलले, मोठा वाटा नेला आणि त्यांनी परत देण्याच्या बोलीवर आज 2005-2007 नेलेले पैसे अजून परत आणून देत नाही. त्याच्यामध्ये 150 कामगार स्वर्गात गेले, त्यांचा हक्काची देणी मिळण्यापर्यंत ते स्वर्गात गेले. उरलेले माणसं आजार त्यांचे आजारपण आहे वगैरे. तर असं ह्या लोकशाहीमध्ये आपण हे करत असताना आम्हाला आमच्यावर जो अन्याय होतो आहे काय, तर 4 नोव्हेंबर 2014 रोजी पुणे DRT ते मुंबईवरून ही केस, म्हणजे मुंबईमध्ये केस होती, तिथे निकाल लागल्यानंतर ही केस जाणून बुजून इथे आणली कुठल्या पुणे DRTला. तिथे 2 बँक आम्हाला आमच्या बाजूने 2 ऑर्डर झाल्या का कामगारांचे पैसे परत आणून द्या. असे ऑर्डर देऊनही त्या बँका त्या अशा ऑर्डर झाल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रांनी लबाडी करून ती अपिलात गेली. वरच्या रिकव्हरी ऑफिसरच्या वरती प्रिसायडिंग ऑफिसर आहे, तिथे गेली. या तिथेही लबाडी, प्रिसायडिंग ऑफिसर म्हणाले ही केस माझ्याकडे नको, त्या वरच्या माझ्याकडे नको. मग त्याच्यानंतर ती आता वाशी कोर्टात इथे आमची केस चालू आहे. 4 मेपासून आज तगायत तारकावर तारका पडत आहेत, अजून पैसे मिळत नाही.